आज आपण 10th मॅथ्स पार्ट टू चं थर्ड चॅप्टर सर्कल त्यातली प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व्ह करूया. तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं या क्वेश्चन मध्ये, एक फिगर दिली आहे, त्यामध्ये एक सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे सी, आणि त्याच्या सर्कलच्या सर्कमफरन्सवर चार पॉइंट्स आहेत डी ई एफ आणि जी. तर ते वेगवेगळे आर्क्स बनवतात, तर त्याचे काही अँगल्स दिले त्यांनी, सेंट्रल अँगल ई सी एफ हा हा किती आहे 70 degrees, राईट. हॅलो ई सी एफ ई सी हा वाला, हा वाला 70 दिला, राईट. ओके, त्यानंतर अजून काय दिले, डी जी एफ, डी जी एफ म्हणजे कोणता झाला डी जी एफ, हा पूर्ण, तो किती झाला तो 200. ओके, पुढे काय विचारले त्यांनी, कसं फाइंड आउट केलं मग डी ई, पायथागोरस इकडे पूर्ण सर्कल 360 डी ई प्लस डी ई एफ प्लस 200 इज इक्वल टू 360. ओके, हॅलो, 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 येतोय आवाज, आवाज येतोय का, हो, ओके, आणि काय केलं पुढे 200 plus 70 plus DE equal to 360. आर्क DE किंवा हा अँगल घेणार, त्या DE चा अँगल कोणता आहे डँगल DCF इज इक्वल टू किती 360. पुढे काय आलं मग 270 plus angle DEF is equal to 360 minus
17. किती आला ते? 90. ओके आणि दुसरं काय विचारले? डीईएफ. डीईएफ कसं काढणार? हा दोघांची ऍडिशन. तर हा किती आला? 90 आला आणि हा आला 70. किती झाली ऍडिशन त्यांची? सो आर्क DEF is equal to 90 plus 70 is equal to 160. याचं युनिट काय आहे? 60 degree. तर हा तू सॉल्व केलाय राईट? ओके सेकंड क्वेश्चन काय सांगितलं सेकंड क्वेश्चन मध्ये? QRS is an equilateral triangle. To that arc RS congruent to arc QS congruent arc QR. The second measure of arc QRS is equal to 240. काय समजलं याच्यामध्ये? एक इक्विलेटरल एक सर्कल आहे आणि त्यात इक्विलेटरल ट्रायंगल आहे आणि ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. जो ट्रायंगल आहे QRS. मग कसं प्रूव्ह करणार त्यांना? 240 degree. काय दिलं त्यांनी? एक ट्रायंगल दिला, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मीन्स व्हॉट? इक्विलॅटरलचा अर्थ काय होतो? मीनिंग तिन्ही बाजू सेम. तिन्ही बाजू सेम म्हणजे ही जी लेंथ आहे ती ही असेल आणि ती ही असेल. तर हा ट्रायंगल इक्विलॅटरल आहे क्यू आर एस. आणि त्यात त्यांनी प्रूव्ह करायला लावलंय की त्याच्या आर्क्स पण काय असतील? कॉन्ग्रुएंट असतील. आर्क म्हणजे कोणत्या? हे जे आपण सर्कल ड्रॉ करतोय ते आर एस. आर एस आर्क म्हणजे कोणती? ही आर्क झाली खालची. समजतंय? क्यू एस म्हणजे ही राईट साईडची आर्क. क्यू आर म्हणजे लेफ्ट साईडची आर्क. तर ते काय सांगतात की या आर्क्स पण काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत ते प्रूव्ह करा. कळलं क्वेश्चन? ओके आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? QRS 240. की मेजर ऑफ आर्क क्यू आर एस ही 240 degree आहे हे प्रूव्ह करा. कसं प्रूव्ह करणार आपण? कसं प्रूव्ह करणार?
विचार कर. हॅलो. विचारतोय मी कसं आपण सॉल्व्ह करणार ते, कसं आपल्याला प्रूव्ह करता येईल 240 आहे ते. एक मिनिट तुला ड्रॉ करून दाखवतो. ओके एक सॉल्व करून देतो, एक तू करशील. कोणतं करू, फर्स्ट सॉल्व करू का सेकंड सॉल्व करू? फर्स्ट. फर्स्ट. तर फर्स्ट मध्ये काय दिले त्यांनी, काय सांगितले फर्स्ट मध्ये, काय प्रूव्ह करायला सांगितले? आर्क या काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत ते प्रूव्ह करा. तर मी व्हाइट बोर्ड शेअर करतो. असा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याच्या तिन्ही पण साइड सेम आहेत. ओके आणि त्याच्या सगळे पॉइंट्स आहेत ते या सर्कलला असे कनेक्ट होतात. ओके आणि याला नाव काय आहेत, नेम्स, क्यू आर एस. हा वरचा आहे क्यू आर आणि एस. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, कि त्या आर्क्स या कॉन्ग्रुएंट आहेत ते प्रूव्ह करायचे. ओके आता हा ट्रायंगल क्यू आर एस हा कोणता ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे तर त्याचे तीन इक्वन कॉर्ड्स काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. समजते का? देअरफोर कॉर्ड क्यू आर त्याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट कोणती असेल, इज इक्वल टू कॉर्ड क्यू एस इज इक्वल टू कॉर्ड तिसरी कोणती, आर एस. तर या कॉर्ड पण त्यांची लेंथ सेम आहे का, कारण हा ट्रायंगल इक्विलॅटरल आहे त्याच्यामुळे त्याचे कॉर्ड्स पण सेम आहेत. ओके मग जर कॉर्ड सेम असतील तर आपण काय म्हणू शकतो, कि त्याच्या मेजर ऑफ आर्क्स तर ते आपण सेम असतील. मेजर ऑफ आर्क्स म्हणजे कोणत्या, मेजर ऑफ आर्क तर पहिली आर्क आहे क्यू आर इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू एस इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क आर एस. समजते? तिन्ही मेजर ऑफ आर्क्स या इक्वल आहेत. इक्वल म्हणजे काय झालं, त्या कॉन्ग्रुएंट झाल्या. इक्वल आणि कॉन्ग्रुएंट सेमच असत. तर अशा प्रकारे आपण हे फर्स्ट प्रूव्ह केलं. समजते? सो राईट डाऊन.
ओके आता सेकंड तू सांग मला काय सांगितलं सेकंड मध्ये. QRS 240 ते प्रूव करायचे 240 आहे कसं प्रूव करणार ते. पूर्ण सर्कल ची 360 असतो ना. 360 बरोबर आहे तुझं. सांग ट्राय कर. पूर्ण सर्कलची 360 आहे तर ते सर्कल तीन याच्यामध्ये डिवाइड झालंय आर्क्स मध्ये क्यू आर क्यू एस आर एस बरोबर. तर मग एका आर्कचं मेजरमेंट किती असेल. किती व्हेरी गुड. का कारण पूर्ण सर्कलचं मेजरमेंट 360 असत आणि हे सर्कल तीन याच्यामध्ये डिवाइड झालं म्हणजे आपण काय करणार 360 डिवाइडेड बाय थ्री. थ्री वन जा थ्री, थ्री वन जा थ्री, थ्री टू जा सिक्स, झिरो एज इट इज. म्हणजे एका आर्कची लेंथ ही किती असेल 120 असेल. हे 120, हे पण 120, हे पण 120. समजतंय. आणि त्यांनी कशाची मेजरमेंट करायला विचारली आहे. क्यू आर एस. तर क्यू आर एस म्हणजे काय. या दोन्ही आर्क येतात ना त्यामध्ये. त्यामध्ये क्यू आर येत पण येत आणि आर एस पण येत. म्हणजे 120 प्लस 120 किती झाले. 120 प्लस 120 140. एकशे वीस अधिक एकशे वीस 240. टू फोर्टी झालं ना प्रूव. मग ते फक्त त्याला आता व्यवस्थित त्याचे स्टेटमेंट लिहायचे स्टेप वाईज आपल्याला प्रूव करायचे. ओके तर कसं प्रूव करणार ते सांग. तर अगोदर काय लिहिणार आपण इथे. मेजर ऑफ आर्क. पहिली कोणती आर्क आहे. कोणती पण घेऊ शकतो आपण. इथे आपण क्यू आर घेतली होती त्याच्यामुळे क्यू आर घेऊया. क्यू आर प्लस मेजर ऑफ आर्क. दुसरी कोणती घेतली होती. क्यू एस प्लस मेजर ऑफ आर्क. तिसरी कोणती आहे. आर एस इज इक्वल टू तिघांची ऍडिशन किती येणार. पूर्ण सर्कलचं मेजरमेंट 360 राईट. आणि तिन्ही पण सेम आहेत. तिन्ही पण सेम आहेत म्हणजे आपण काय करू शकतो. तिघांना पण सेम लिहू शकतो. म्हणजे थ्री इंटू
मेजर ऑफ 3 इंटू मेजर ऑफ आर्क कोणती पण घेऊ शकतो, क्यू आर घ्या किंवा आर एस घ्या किंवा कोणतीही घ्या, तरी मी ते आर एस देतो इज इक्वल टू 360. मग आर एस काढायचं असेल तर काय जाईल, 3 तिकडे जाईल, 3 ने डिवाइड होईल, म्हणजे आर एस चं मेजर किती येईल इथे 120, राईट. तर आर एस मिळालं 120, राईट. मग बाकीच्यांचं किती मिळालं, सगळ्यांचं तेवढंच असेल 120 120 120. आणि मग आपल्याला त्यांनी कशाचं मेजरमेंट विचारलंय, मेजर ऑफ आर्क, कोणत्या मेजर आर्कचं विचारलंय, क्यू आर एस. क्यू आर एस म्हणजे काय, क्यू आर प्लस आर एस, क्यू आर प्लस आर एस, आणि ते किती येतं, 120 प्लस 120, किती येतं, 120 प्लस 120, किती आलं ते, 240. झालं प्रूव, समजलं का पण तुला, राईट डाऊन. थ्री कशाला घेतलं, थ्री इंटू थ्री म्हणजे तिघांची पण त्यांची मेजरमेंट सेमच आहे ना, कारण ते इक्विलॅटरल आहेत, त्याच्यामुळे क्यूआर चं जे मेजर असेल ते क्यूएच असेल, क्यूएच असेल ते आर एच असेल, मग तिघांपैकी एकाच कोणाचं घेतलं तरी चालेल, आणि मग ते 1 2 3 आहेत ना ते आर्क्स, म्हणजे 3 इंटू एकाच घेतलं आपण ते, म्हणजे जी आर एच ची व्हॅल्यू येईल तीच क्यूआर ची येईल, जी क्यूआर ची येईल तीच क्यूएच ची येईल, तर त्याच्यामुळं सेमच असून त्याच्यामुळे आपण कसं एक्स मानतो, एक्स प्लस एक्स प्लस एक्स, 3x, तसं केलं, समजलंय. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, तर तू तो होमवर्क साठी आहे तुला. ओके. नेक्स्ट पार्ट पाहूया. Inscribe angle. The inscribe angle म्हणजे काय, कि एक सर्कल आहे आणि त्याचं सेंटर आहे सी, आणि डी मधन एक अँगल बनतोय पी डी क्यू, हा अँगल. तर त्या अँगलला काय म्हणतात, इन्स्क्राइब्ड अँगल. ओके.
त्यानंतर इंटरसेप्टेड आर्क, इंटरसेप्टेड आर्क तर या फिगर दिलेल्या आहेत. तर यामध्ये वेगवेगळ्या आर्क्स तयार झालेले आहेत. इथे प्रत्येकाच्या मध्ये एबीसी आहे, अँगल एबीसी दिसतोय, अँगल एबीसी, अँगल एबीसी, अँगल एबीसी. येस. तिसरा याचा टच कुठं? टच नाही झालं, पण आतमधन अँगल बनवलाय ना, तो बी पॉइंट आत सर्कलच्या आतमध्ये आहे. तो काही पॉइंट सर्कलच्या बाहेर आहेत, काही आतमध्ये आहेत. तर त्यांनी वेगवेगळे एक्झाम्पल दिलेत. त्यात त्यांनी सांगितलंय ना इथे खाली कि फिगर मध्ये 1, 2 आणि 3 मध्ये काय आहे, त्यामध्ये एकच आर्क आहे, ओनली वन आर्क, इट इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. आणि 4, 5, 6 मध्ये दोन आर्क्स आहेत. 4, 5, 6 मध्ये इथे दिसते ना आपल्याला डायग्राम मध्ये कि दोन वेगवेगळे आर्क्स तयार होतात ना त्याच्यामुळे. सांगतो ना तुला, इथे दिले त्यांनी, एक मिनिट सांगतो. वन टू आणि थ्री मध्ये ओनली वन आर्क इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. हे कळालं अगोदर, 1, 2, 3 मधलं क्लिअर आहे. आता पुढचं कोणतं, 4, 5, 6. तर याच्यामध्ये दोन आर्क्स त्यांनी इंटरसेप्ट केल्यात. कोणकोणत्या? आता 4 मध्ये इथे एक आर्क बनते, ही ही एक आर्क बनते, ही एक आर्क आहे, ही एक आर्क आहे, ही एक आर्क आहे, ही एक आर्क आहे. समजलं? आणि पहिल्या 3 मध्ये एकच आर्क्स आहेत, या ए सी, नंतर ही मोठी, ही एक. तर त्याला काय म्हणतात, इंटरसेप्टेड आर्क. त्या इंटरसेप्टेड अँगलने जो आर्क बनवली त्याला म्हणतात इंटरसेप्टेड आर्क. तो जो हा अँगल आहे ए बी सी, तर याला काय म्हणतात, इंटरसेप्टेड अँगल. समजलं? ओके. नेक्स्ट, इन्स्क्राइब अँगल थेरम. काय सांगतो इन्स्क्राइब अँगल थेरम? कि त्या इन्स्क्राइब अँगलच मेजरमेंट हे काय असेल, कि त्या इंटरसेप्टेड मेजरच्या आर्कच्या हाफ असेल. म्हणजे कोणती आर्क, ही आर्क आहे पूर्ण, तरी हा अँगल काय असेल, तर त्याच्या हाफ असेल. सपोज हे असलं 2x, ह्याची व्हॅल्यू जर 2x असेल पूर्ण आर्कची, तर हा अँगलची मेजरमेंट किती असेल, x. सपोज हा अँगल असेल 60 डिग्री बी ए सी, तर या आर्कचं मेजरमेंट किती येईल सांग. डबल, डबल 60 चे डबल किती, 120. समजतंय? सो राईट डाऊन दिस थेरम.
ओके नेक्स्ट करोलोरीज म्हणजे त्याचे वेगवेगळे केसेस त्या इन्स्क्राइब्ड अँगलच्या आहेत. त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल येस काय म्हणतेस? काय काय तर यामध्ये काय सांगितलंय? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय की या सर्कलच्या आतमध्ये जो क्वाड्रिलॅटरल बनलाय त्याला काय म्हणतात? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर हा ए बी सी डी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो सायक्लिक आहे. मग हा थेरम काय सांगतोय? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे येतोय आवाज? हॅलो, कोणता थेरम? करोलरीज. करोलरीज काय सांगतात? अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. तर हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे तो सेम असेल. समजते? त्यानंतर अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल ट्रायंगल. तर हे सेमी सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये एक इन्स्क्राइब्ड अँगल बनलाय तो हा असेल 90 डिग्री. हे दोन करोलरी आहे ते वाचलं की कळतंय. ओके पुढे जाऊया. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर याच्यामध्ये काय सांगतात की जे समोरासमोरचे अँगल्स आहेत ते 180 डिग्री असतात. म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी किती असेल? 180 डिग्री. आणि अँगल बी प्लस अँगल डी किती असेल? तेच दिलंय इथे की हा ए बी सी डी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ए बी प्लस बी डी किती येईल? हॅलो, आवाज येत नाही का? अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल सी. तसं नाही सांगितलं, त्यांनी मेजरमेंट सांगितले किती येईल ते. 180 डिग्री. आणि खालच्या याच्यामध्ये अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ओके त्यानंतर प्रूव्ह करताना पण त्यांनी विचारले की या फर्स्ट मध्ये काय येईल? अँगल ए डी सी इज इक्वल टू 1/2 काय येईल? आताच आपण थेरम पाहिला ना ग, लिहून पण घेतला तू. काय होता थेरम तो? ऑफ द मेजर ऑफ द आर्क. हा, कोणती आर्क आहे याची एडीसी ची? बी आर्क कशी असेल? एडीसी ची डी. एडीसी ची आर्क डी असते का? डी आर्क मध्ये एकच पॉइंट असतो का? आर्क विचारतोय, आर्क कळत का? सर्कलचा जो कर्व आहे त्याला आर्क म्हणतात. एडीसी एडीसी कशी येईल? एबीसी. एबीसी, व्हेरी गुड. तर हा अँगल काय असेल? त्या आर्कच्या मेजरमेंटच्या 1/2 असेल. कोणती? ए बी सी. ओके
तर याच्यावरून त्यांनी प्रूव्ह केले ते की तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याचे समोर समोरचे जे अँगल्स आहेत त्यांची ऍडिशन किती येते 180 degrees. ओके, हे त्यांनी प्रूव्ह केले खाली ते पूर्ण. ओके, मेजर ऑफ अँगल ए डी सी, तर इथे एक अँगल येईल, इथे अँगल येईल ए बी सी, तर इथे दोन अँगल झालेत. हे समजलं का तुला? सेकंड पहिले समजलं का? त्याचप्रमाणे सिमिलरली काय असणार, एक दुसरा एक अँगल आहे इन्स्क्राइब अँगल. दुसरा अँगल इन्स्क्राइब कोणता आहे? हा खालून ए बी सी. कोणता? ए बी सी. आणि त्याची इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? ए डी सी. ओके, ही वाली समजतंय. ए डी सी अँगलची इन्स्क्राइब्ड आर्क ए बी सी आणि ए बी सी अँगलची इन्स्क्राइब्ड आर्क वरची ए डी सी. ओके, आणि मग आपल्याला काय मिळालं? ए डी सी इज इक्वल टू 1/2 आर्क ए बी सी आणि अँगल ए बी सी काय मिळेल? सेम, फक्त बी च्या ऐवजी डी होतो इथे. तर असे दोन इक्वेशन मिळाले. याच्यामध्ये काही डाऊट? डाऊट असेल तर विचार. नंतर या दोघांचं ऍडिशन केलंय, इक्वेशन वन आणि इक्वेशन टू, मेजर ऑफ ए डी सी प्लस मेजर ऑफ ए बी सी काय येईल? राईट साइडच्या मेजरची ऍडिशन, तर इथे काय येईल? मेजर ऑफ आर्क, पहिल्याची आर्क कोणती आहे? ए बी सी आणि दुसऱ्याची ए डी सी. नंतर 1/2 दोन्हीकडे कॉमन आहे, मग तो बाहेर काढला आणि ब्रॅकेट मध्ये राहिलं आर्क ए बी सी प्लस आर्क ए डी सी. तर आपण या दोन्ही आर्क पाहिल्या तर हे सर्कल, ही आर्क ए बी सी आणि ही आर्क ए डी सी, तर दोन्हीच मिळून ऍडिशन किती येईल? 360. पूर्ण सर्कलच झालं ते. मग त्यांनी तिथे पुट केलं त्या दोघांची ऍडिशन, म्हणजे 360 असेल. मग 1/2 360 म्हणजे किती झालं ते? 360 डिवायडेड बाय 2 किती येईल? 360 / 2 180 झालं प्रूव्ह ते की अँगल डी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 degrees. काय घेतलं? यातला मधला अँगल घेतला, फक्त अँगल मधलाच असतो. एडीसी मधला हा अँगल डी आणि एबीसी मधला हा अँगल बी. अँगल डी आणि बी ची ऍडिशन झाली 180 degrees. आणि सेम तसंच आपण प्रूव्ह करू शकतो ए आणि सी साठी, त्याची पण ऍडिशन किती असेल? 180 degrees. तर हा होता थेरम सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा. समजला? मग त्याच्या करोलरीज वेगवेगळ्या केसेस असू शकतात. त्याच्या काय असतील? कि एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजसंट इंटेरियर अँगल. तर याच एक्झाम्पल्स मध्ये क्लिअर होईल तुझं करोलरी आपण कशा प्रूव्ह करणार ते. त्यानंतर कॉनव्हर्स. कॉनव्हर्स म्हणजे काय? त्या थेरमच्या अपोजिट. जे प्रूव्ह करायचं होतं ते तर ते थेरम मध्ये येणार, आणि जे थेरम मध्ये दिलं होतं ते प्रूव्ह करणार आपण उलट. त्यात काय सांगितलंय? अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी. म्हणजे काय? की असा एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि त्याचे अपोजिट अँगल्स आहेत, त्यांची ऍडिशन काय येते? सप्लिमेंटरी, म्हणजे 180 येते. तर असं प्रूव्ह करा की तो क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक आहे. मग त्याच्या उलट प्रूव्ह करणार आपण. समजतंय? कॉन्व्हर्स म्हणजे
मग हे इनडायरेक्ट मेथडने त्यांनी प्रूव्ह केलंय, तर हे समजून घेण्याची गरज नाही, फक्त लक्षात पाहिजे. त्यानंतर लास्ट थेरम, इफ टू पॉइंट्स ऑन अ गिव्हन लाईन सबस्टेंड इक्वल अँगल्स ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट विच लाय ऑन द सेम साईड ऑफ द लाईन देन फोर पॉइंट्स आर कोसायक्लिक. ओके, तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी की वेगवेगळे पॉइंट्स आहेत, तिथे डायग्राम पण काढून दिली आहे, पॉइंट बी आहे, पॉइंट सी आहे. ओके, कॉनसायक्लिक म्हणजे कॉनसायक्लिक म्हणजे ते एक सायक्लिक ट्रायंगल आपण असतो तसं एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बनतोय त्यांचा. आता इथे बी आणि सी असे दोन पॉइंट दिले त्यांनी, तर ते त्यांच्यापासून आपण एक लाईन एडी पासन असे कनेक्टिंग लाईन्स बनवल्या. एडी एक लाईन आहे आपली आणि बी आणि सी ला ती कनेक्ट होते आणि इथे एक आपल्याला अँगल मिळतो ए बी डी आणि ए सी डी. हॅलो, येतोय आवाज? तर यामध्ये काय दिलंय, चार वेगवेगळे पॉइंट्स आहेत आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, ते कॉनसायक्लिक आहेत. कॉनसायक्लिक म्हणजे काय, कि त्यांचे जे पॉइंट्स आहेत तर ते सर्कलला कनेक्ट होतात. इथे असं असं सर्कल जात आहे ए बी सी डी अस, तसं प्रूव्ह करायचं त्याला. ओके, आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 3.4. फर्स्ट एक्झाम्पल, एक फिगर दिली आहे, फिगर 3.56. हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो. येतोय का आवाज? कर ना मग सॉल्व पहिलं एक्झाम्पल.
AOB AB 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 ACB म्हणजे RKC आणि CB ना AC अँगल विचारलाय त्यांनी AOB म्हणजे हा विचारलाय आणि ACB म्हणजे हा विचारलाय. हे आर्क आहे ना ACB म्हणजे हे पूर्ण मोठी सगळ्यात आर्क याच मेजर किती येईल. माझं लेक्चर घेतो 5 मिनिट. हॅलो. हॅलो. अँगल ए ओ बी किती करणार होमवर्क?